दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देव माते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राचा देहधारणाचा संदेश दूतांनी आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या प्रसंगाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत. आजची मिसा पुढील मयत व्यक्तींच्या आत्म्यासाठी अर्पण होत आहे. स्वर्गवासी फादर रेमंड तुस्कानो, स्वर्गवासी जोसेफ व सांतान मचाडो, स्वर्गवासी मॉनिका फ्रान्सिस कोरिया, स्वर्गवासी बुजीबाई आलेक्स गोन्साल्विस, स्वर्गवासी बाल्तीस जॉन रुद्रिक, तसेच जे वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांच्याबद्दल परमेश्वराचे आभार. विशेष करून आलेक्स सायमन गोन्साल्विस आपला 90वा वाढदिवस साजरा करीत आहेत, तसेच आपले सुपुत्र नांदान गाव परिवारातील फादर मायकल कोरिया ह्यांचा वाढदिवस आहे. ज्या आजारी आहेत त्यांना प्रभूचा स्पर्श व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया. रविवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी आपल्या पॅरिशमधील मूळचे वटार गाव परिवारातील सध्याचं वास्तव्य रुमावाडी गाव परिवार
सिल्वेस्टर फिलिप डिमेलो यांचे निधन झाले आहे। त्यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी आपण प्रार्थना करूया। पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमीन। आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याची मैत्री तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। प्रिय बंधू भगिनींनो, आज 13 ऑक्टोबर फातिमा गावी पवित्र मरियेने जे 6वं दर्शन दिलं त्याचा दिवस, पवित्र मरियेचा संदेश होता, प्रार्थना करा व पश्चाताप करा। आपण कुटुंबामध्ये जपमाळीची प्रार्थना करावी अशी शिकवण पवित्र मरियेने दिली आहे, ती आपण प्रामाणिकपणे व विश्वासूपणे करावी म्हणून या मिसामध्ये विशेष प्रार्थना करूया। परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर सदैव रहावा म्हणून या पवित्र मिसामध्ये आपण सहभागी होऊया। या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र ठरावीत म्हणून आपल्या पापांची आठवण करूया, परमेश्वराकडे क्षमायाचना करूया। सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुमा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हेगाईने मी फार पापे केले आहे। माझा अपराध माझा फार मोठा अपराध म्हणे ती कुमारी पवित्र मरियम, सर्व देवदूत व संत ह्यांना व तुमा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्व समर्थ परमेश्वर आम्हाला दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेऊ, आमेन। आपण प्रार्थना करूयम। हे प्रभु आमच्या सहाय्यकर्त्या व मार्गदर्शका, प्रीतीच्या पायावर आमच्या जीवनाची इमारत उभी कर। तुझ्यावरील आमची प्रीती दुसऱ्यांचे हित करण्याच्या आमच्या तळमळीतून व्यक्त होऊ दे। ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणार व राज्य करणारे एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो, आमेन। संत पाऊलचे गलतीकरास पत्र यातून घेतलेले वाचन। स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केला आहे, म्हणून त्यात टिकून राहा। गुलामगिरीच्या जोखंडाखाली पुन्हा सापडू नका। पहा, मी पाऊल तुम्हाला सांगतो की जर तुम्ही सुंता करून घेतली तर तुम्हास ख्रिस्ताचा काही उपयोग होणार नाही। सुंता करून घेणाऱ्या प्रत्येक माणसाला मी पुन्हा निश्चितार्थाने सांगतो की तू संपूर्ण नियमशास्त्र आचरण्यास बांधलेला आहेस। जे तुम्ही नियमशास्त्राने नीतिमान ठरू पाहता
त्या तुमचा ख्रिस्ताबरोबरचा संबंध नाहीसा झाला आहे. तुम्ही कृपेला अंतरला आहात, कारण आपण आत्म्याच्या द्वारा विश्वासाने नीतिमत्त्वाची आशा धरून वाट पाहत आहोत. ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांची सुनता होण्यात किंवा न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही, तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद आपले उत्तर, हे परमेश्वरा तुझे वात्सल्य मला लाभो. हे परमेश्वरा तुझे वात्सल्य मला लाभो. हे परमेश्वरा तुझे वात्सल्य मला लाभो. तुझ्या वचनानुसार तू सिद्ध केलेले तारण मला प्राप्त होवो. तू आपले सत्य वचन माझ्या मुखातून कधीही नाहीसे होऊ देऊ नकोस, कारण मी तुझ्या निर्णयाची आशा धरली आहे. प्रतिसाद, हे परमेश्वरा तुझे वात्सल्य मला लाभो. मी तुझे नियमशास्त्र सदा सर्व काळ पाळत राहीन. मी राजरोसपणे चालीन, कारण मी तुझ्या विधींचा आश्रय केला आहे. प्रतिसाद, हे परमेश्वरा तुझे वात्सल्य मला लाभो. मी तुझ्या आज्ञात आनंद मानीन, त्या मला प्रिय आहेत. तुझ्या आज्ञा मला प्रिय आहेत, म्हणून मी आदराने आपले हात उंचावीन आणि तुझ्या नियमांचे मनन करीन. प्रतिसाद, हे परमेश्वरा तुझे वात्सल्य मला लाभो. जय घोष. हालेलुया स्तुति गाऊ जय जय जय. 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 मी परमेश्वराची अपेक्षा करतो, मी त्याच्या वचनाची आशा धरतो. हालेलुया स्तुति गाऊ जय जय जय. 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 प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लूक लिखी शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू बोलत आहे इतक्यात एका पुरुषाने त्याला आपल्याकडे भोजनास येण्याची विनंती केली. मग तो आत जाऊन भोजनास बसला. त्याने भोजनापूर्वी हातपाय धुतले नाहीत असे पाहून पुरुषाला आश्चर्य वाटले. परंतु प्रभूने त्याला म्हटले, तुम्ही पुरुषी ताट वाटी बाहेरून स्वच्छ करता, पण तुमचा अंतर्भाग जुलूम आणि दुष्टपणा यांनी भरला आहे. अहो निर्बुद्धी माणसांनो, ज्याने बहिर्भाग स्वच्छ केला त्याने अंतर्भागही स्वच्छ केला नाही काय? तर जे आत आहे त्याचा दानधर्म करा आणि पहा, सर्व काही तुमच्यासाठी आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. फेसिंग द लायन इन इट्स ओन डेन असं इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे. म्हणजेच सिंहाच्या गुहेत जाऊन त्याचा सामना करणे. ह्याचा अर्थ असा की एखाद्या व्यक्तीला, मग तो भलाढ्य असो अधिकारी असो, त्याला त्याची जर चूक असेल ती त्याच्यासमोर जाऊन सांगणे, किंवा एखादी मोठी गोष्ट करण्यासाठी धाडस दाखवणे. सध्या आपण IPL पाहत आहोत. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं तर पाकिस्तानसारख्या बलाढ्य टीमला पाकिस्तानमध्ये हरवणे
ह्याला म्हणतात फेसिंग द लायन इन इट्स ओन डेन. सिंहाला त्याच्या गुहेत जाऊन त्याचा सामना करणे. अशा प्रकारचे बरेच उदाहरण जुन्या करारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यहुदी लोक इजिप्तमध्ये गुलामगिरीत जीवन जगत असताना परमेश्वराने मोशेची निवड केली आणि मोशेला फारो राजाकडे पाठवले आणि मोशे इजिप्तमध्ये फारो राजाकडे जाऊन त्याची कानउघडणी करतो आणि इस्रायल लोकांना मुक्त करतो. दाविद राजा फिलिस्ताईनमध्ये जाऊन गॉलियतचा सामना करतो आणि त्याला मारून टाकतो. एलिया संदेष्टा हा परराष्ट्रीय लोकांना त्यांच्या देवामध्ये कशी चूक आहे आणि इस्रायलचा देव कसा श्रेष्ठ आहे हे दाखवण्यासाठी अग्निपरीक्षाला सामोरे जातो. अशा प्रकारे आपण पाहतो की परमेश्वराचं जे सत्य आहे आणि परमेश्वराने ज्या कारणासाठी आपल्याला निर्माण केलेलं आहे, ज्याविषयी पहिल्या वाचनामध्ये संत पॉल गलितीकरास लिहिलेल्या पत्रामध्ये आपल्याला बोध करतो की स्वातंत्र्याकरिता आपल्याला परमेश्वराने मुक्त जीवन जगण्याकरिता परमेश्वराने आपल्याला निर्माण केलेलं आहे आणि स्वतंत्र म्हणून परमेश्वराने आपल्याला फार मोठी देणगी दिली आहे. त्याचा अनुभव घेण्यासाठी आपण फेसिंग द लायन इन इट्स ओन डेन ही वृत्ती किंवा असं धाडसपणा दाखवणे गरजेचं आहे. शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त अशाच प्रकारचं एक उदाहरण आपल्यासमोर ठेवत आहे. त्या पुरुषाने प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्या घरी जेवावयास बोलवलं होतं. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त पाहुणा होता आणि तो घरधनी होता, तरीसुद्धा त्याची जी वृत्ती होती, त्याचा जो दृष्टिकोन होता, त्याच्या मनामध्ये अंतकरणामध्ये जो जुलूम होता, त्याविषयी त्याला सांगणे जरुरी आहे हे प्रभू येशू ख्रिस्ताने ओळखलं आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्याची कानउघडणी केली. आणि शास्त्रीय लोक कशी कर्मकांड बाह्य गोष्टी ह्यांना महत्त्व देऊन हृदयातून परमेश्वराचा धावा करत नाहीत याविषयी प्रभू येशू ख्रिस्त त्याला सांगत आहे. केवळ रीतिरिवाज आणि बाह्य गोष्टीकडे गुरफटून न राहता खऱ्या अंतकरणापासून परमेश्वराचा धावा केला पाहिजे, परमेश्वराला उंचवला पाहिजे हे प्रभू येशू ख्रिस्त त्याला सांगत आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याही जीवनामध्ये बऱ्याचशा वेळेला आपण स्वार्थी दृष्टिकोनातून बाह्य दृष्टिकोनातून परमेश्वराचा गौरव करीत असतो. अशा वेळेला प्रभू येशू ख्रिस्त आपली आज कानउघडणी करत आहे आणि आपल्याला सांगत आहे की आपल्यातली जी परुषी वृत्ती आहे, स्वकेंद्रित जीवन जगण्याची वृत्ती आहे, स्वतःबद्दल विचार करण्याची वृत्ती आहे, ती बाजूला सारून आपण स्वार्थ त्याग करण्याचा विचार केला पाहिजे. सेल्फ सॅक्रिफायसिंग वृत्ती, स्वतःचं समर्पित करण्याची वृत्ती आपल्यामध्ये वाढली पाहिजे आणि त्याद्वारे आपण अंतकरणापासून परमेश्वराचा धावा केला पाहिजे. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण बघतो की आपण मुक्तपणे जीवन जगत नाहीत, आपण गुलामगिरीत जीवन जगण्याचा प्रयत्न करीत आहोत. बऱ्याचशा वेळेला पापाच्या गुलामगिरीमध्ये आपण जीवन जगतो आणि म्हणून पापी वृत्ती धारण केल्या कारणाने आपल्याला परमेश्वराने जे चांगलं आणि परमेश्वराने जे आपल्यासाठी सिद्ध केलं आहे त्याचा अनुभव घेता येत नाही आणि म्हणून या पापापासून आपण दूर राहावं अशी परमेश्वराची इच्छा आहे आणि मुक्त स्वतंत्र जीवन जगावं अशी प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आहे. प्रिय बंधू भगिनींनो, दुसरी गोष्ट, आपण कोणाच्या अधिकाराखाली जीवन जगण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून अधिकारी खाली असल्या कारणाने आपण मुक्त जीवन जगत नाही, तर परमेश्वराच्या अधिकाराखाली आपण जीवन जगलं तर आपण मुक्त जीवन जगू शकतो. दुसऱ्यांना खुश करण्यासाठी,
दुसऱ्यांना आनंदित करण्यासाठी ते काय बोलतील ह्याविषयी विचार करत आपण बंदिवान जीवन जगत असतो. मात्र परमेश्वर काय म्हणतो हे जर पाहायला आपण शिकलो तर सत्याने जीवन जगण्यासाठी आणि परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यासाठी आपल्याला प्रेरणा लाभेल आणि निश्चितच आपण मुक्त जीवन जगू. आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकाला सांगत आहे फेस द लायन इन इट्स ओन डेन. म्हणजेच प्रत्येकाला प्रत्येक घटनेला गोष्टीला आणि परमेश्वराला सामोरे जाण्यासाठी सिद्ध असा. कोणाची भीती बाळगू नका, केवळ परमेश्वराची भीती बाळगा. कारण परमेश्वराचं भय हे शहाणपणाचं लक्षण आहे आणि सुरुवात आहे. मुक्त जीवन जगा म्हणजेच सत्यवचनी जीवन जगा. अंतकरणापासून मुक्त व्हा म्हणजेच जे चांगलं आहे जे उदात्त आहे त्याची निवड करा. आणि परमेश्वर आपल्याला सांगत आहे की मी तुम्हाला तारण देण्यासाठी आलो आहे आणि ते तारण अंतकरणापासून परमेश्वराचा धावा करण्यामध्ये आहे. आणि म्हणून एक स्वार्थत्यागी वृत्ती जीवन जगून आपल्या स्वतःचं समर्पण करून आणि परमेश्वराला अभिप्रेत असलेलं जीवन जगलं तर निश्चितच आपल्याला परमेश्वराचा धावा करता येईल. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये परमेश्वराने जी सर्वात मोठी देणगी स्वातंत्र्याची आपल्याला दिली आहे ती आपल्याला निर्भयपणे जगता यावी म्हणून विशेष प्रार्थना करूया. अर्पण गीत गीत क्रमांक 93. बंधू भगिनो, तुमचं आणि माझं आपले बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या आज्ञेने अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो व त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे प्रभू, श्रद्धेने व भक्तिभावाने आम्ही तुला ही दाणे अर्पण करीत आहोत, त्यांचा स्वीकार कर. या बलिदानाच्या कृपा सामर्थ्याने आम्हाला तुझ्या वैभवात सहभागी कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो, आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा, आम्ही ते लाभले आहे. प्रभू आमचा परमेश्वर ह्याचे आभार मानूया, योग्य वरास्त आहे. हे पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व तारणदायक आहे. आज आम्ही फातिमा मातेचा सन्मान करीत आहोत. पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता एक पुत्र, जगाचा सार्वकालिक प्रकाश, आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याची ती कुमारी माता बनली. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्या बरोबर आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. पावन 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 तुझी हे सर्वशक्तिमय परमेश्वरा, तुझ्या महिमेने होऊनी अगंग जय गण गाऊ लागली स्वर्ग धरणी. जय जयकार होई ईश्वर चरणी, जय जयकार होई ईश्वर चरणी, जय जयकार होई ईश्वर चरणी. पावन 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 तुझी हे सर्वशक्तिमय परमेश्वरा, प्रभु नामे येतो
अति धन्य होई जय गण गाऊ लागली स्वर्ग धरणी जय जयकार होई ईश्वर चरणी जय जयकार होई ईश्वर चरणी जय जयकार होई ईश्वर चरणी पावन 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 तुझी हे सर्वशक्तिमय परमेश्वरा। प्रभु तू खरोखर पवित्र आहे, सर्व पावित्र्यांचं तू उगम आहे। ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येऊ। ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत। स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या पवित्र आणि पूज्य हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया। ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल। त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पिता आम्ही तुला ही जीवनदायी भाकर वा तरणदायी प्याला अर्पण करतो। तुझ्यासमोर उभे राहण्यास तुझी सेवा करण्यास मला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो। प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्तसभेची आठवण कर। आमचे परमगुरु स्वामी फ्रान्सिस, महागुरु स्वामी फेलिक्स व इतर सर्व महागुरु धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर। मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्तठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर। त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे। आम्हा सर्वांवर दया कर। देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर। त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे। ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्या दे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो, आमेन। प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना आपण भक्तिपूर्वक सावकाश म्हणूया। आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो, आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला महात पड देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव। हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर। या जीवनात तू आम्हाला शांती दे। आमच्या धारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे, कारण राज्याधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे। हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी माझी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो, म्हणून आमच्या चुकांकडे आणि पापांकडे पाहू नकोस, तुझ्या या ख्रिस्तभेच्या शक्ती श्रद्धेकडे पहा,
आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रेम भावनेने आपण एकमेकांस शांती वंदन करूया. आपला तारणारा देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्त पहा, याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्त शरीर स्वीकार गीत. आपण प्रार्थना करूयम. हे सर्वसमर्थ परमेश्वरम, तुझ्या पुत्राचे शरीर व रक्त त्याच्या जीवनात आम्हाला सहभागी करते. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व शक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या प्रेमाने तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. करोना विषाणूमुळे आजारी लोकांसाठी प्रार्थना. हे सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस.
करोना विषाणूमुळे आजारी असलेले ह्या विश्वाच्या वेगवेगळ्या भागांतील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी करोनाची लागण झालेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. ह्या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणाद्वारे ह्या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावली उचलली जात आहेत त्यांच्या फलदृप्तीसाठी आम्ही विनंती करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पवित्र आत्म्याचा नोवेना. हे सर्व शक्तिमान पित्या, आमच्या निर्मात्या तुझ्या पुत्राद्वारे तू पाठविलेल्या पवित्र आत्म्याच्या सान्निध्यात व सहवासात ख्रिस्तसभा आजही जिवंत आहे. विश्वाच्या प्रारंभी तुझा पवित्र आत्मा जलाशयावर तळपत होता. पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने भयभीत व अस्वस्थ झालेल्या प्रेषितांवर फुंकर घालीत म्हटले, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार करा. पेंटेकॉच्या शुभदिने पवित्र आत्म्याचा वर्षाव प्रेषितांवर झाला. विखुरलेले प्रेषित एक झाले व ख्रिस्तसभेस आरंभ झाला. खऱ्या अर्थाने ख्रिस्तसभा आकारली व साकारली. त्याच पवित्र आत्म्याला आमचे हे देऊळ समर्पित केले आहे. ही पवित्र आत्म्या तू आमचा सांभाळकर्ता, सहाय्यकर्ता व आश्रयदाता आहेस. तुझ्या कृपेचा वर्षाव या नोवेनाच्या भक्तीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक श्रद्धावंतांवर कर. आमेन. आपल्या मनातील हेतूंसाठी, विशेषतः बाळाची अपेक्षा करणाऱ्या विवाहित दाम्पत्यासाठी, हेतूपेटीमध्ये ज्या दाम्पत्याची नावे आहेत त्यांच्यासाठी, सुखरूप बाळंतपणांसाठी, वधूवरांच्या शोधात असल्यासाठी आपण प्रार्थना करूया. आशीर्वादाची प्रार्थना. हे परमेश्वरा, बाप्तिस्मा सक्रामेंताद्वारे आम्हाला देण्यात आलेल्या पवित्र आत्म्याच्या योगाने देवाच्या प्रेमाचा वर्षाव आमच्या हृदयात झाला आहे. त्याच प्रेमाद्वारे पवित्र आत्म्याच्या कृपेने, सामर्थ्याने व शक्तीने आम्ही आमच्या धर्मग्रामात, गाव परिवारात व कुटुंबात पुनरुत्थित ख्रिस्ताचे जिवंत चिन्ह बनावेत. तसेच आम्ही सेवाभावी, परोपकारी व श्रद्धावंत जीवन जगावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. मिशन कार्यासाठी आम्ही स्वतःला वाहून घ्यावे. प्रभू येशूचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा नेटाने प्रयत्न करावा म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याकडून प्रेरणा व स्फूर्ती लाभो. ज्ञानाचा, समंजसपणाचा, मसलतीचा, धीराचा, विद्येचा, भक्तीचा आणि ईश्वरी भयाचा आत्मा आम्हाला प्रदान कर. हे परमेश्वरा, तो पवित्र आत्म्याचे दिव्य ज्ञानाने श्रद्धावंतांची हृदये प्रकाशित करतोस. त्याच पवित्र आत्म्याच्या कृपेने आमच्या मनात सदाचरणाची आवड निर्माण कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करीतो. आमेन. ही पवित्र आत्म्या आम्हा आमचे नूतनीकरण कर. अंतिम गीत, गीत क्रमांक 295.